मुंबईत विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि विधिमंडळाचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रसिद्ध गीतकार मुकेश यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या ठिकाणी एका संगीत रजनीचं आयोजन केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे हे महाराष्ट्र राज्यासाठी जितकं महत्त्वाचं असतं तितकं अनेक घटकांच्या प्रश्नांसाठी महत्त्वाचं असतं। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीयेत, सरकारवर शेतकरी नाराज आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं एक खूप मोठा मोर्चा हा मुंबईच्या विधानभवनाच्या दिशेनं निघालेला आहे आणि या मोर्चाला सामोरं जाण्यासाठी एका बाजूला कृषी मंत्री हे तिथे रवाना झालेले आहेत पण दुसऱ्या बाजूला आपण इथे बघू शकता की या ठिकाणी विधिमंडळाच्या या हिरवळीवर अत्यंत आलिशान असा आणि अत्यंत ज्याला सगळ्या सोयी सुविधांनी सज्ज असा संगीत रजनीचा कार्यक्रम होऊ घातलेला आहे। एका बाजूला शेतकरी आपल्या मागण्यांसाठी तडफडतोय, झगडतोय, पाय रक्तबंबाळ होईपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी सरकारकडे अर्जव करतोय, तर दुसऱ्या बाजूला जुनी पेन्शन योजना जी काय आहे तिने सरकारचं घामटं काढलेलं आहे। असं असताना आपल्याला इथे शिट्ट्यांचा आवाज येतोय, टाळ्यांचा आवाज येतोय, पण या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहिलेले नाही आहेत, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील उपस्थित राहिलेले नाही आहेत। मी स्वतः जाऊन अजित पवारांची भेट घेतली, आम्हा पत्रकारांना त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, ते म्हणाले की अशा पद्धतीत संवेदनहीनता ही काही योग्य नाही आहे आणि त्यांनी याआधी ज्या वेळेला बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटनेचा जो प्रसंग होता तो प्रसंग सांगितला, त्यावेळेला राष्ट्रपतींच्या हस्ते किंवा त्यांच्या उपस्थितीत मुंबईत एक कार्यक्रम होणार होता, त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं अत्यंत साधेपणानं करण्यात आलं हे देखील त्यांनी सांगितलंय। या कार्यक्रमावर माध्यमांची वक्रदृष्टी पडू नये म्हणून माध्यमांच्या प्रतिनिधींना या ठिकाणी फिरकू दिलेलं नाही आहे। अत्यंत शानदार असा हा कार्यक्रम या हिरवळीवर होतोय। मुकेशच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त झालेल्या या कार्यक्रमामध्ये फक्त आमदार बडे अधिकारी यांनाच प्रवेश देण्यात आलेला आहे। भाजपची काही नेते मंडळी त्यामध्ये सहभागी झालेली आहेत, पण जयंत पाटील, छगन भुजबळ, त्याचप्रमाणे स्वतः अजित पवार, धनंजय मुंडे ही मंडळी इथे उपस्थित नसल्याचं स्वतः अजित पवार यांनीच सांगितलंय। तर आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। प्रश्न हाच आहे की ज्या वेळेला आपल्या दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी सदैव सज्ज असलेला ऊन पावसात तडफडणारा बळीराजा जेव्हा आपल्या मागण्यांसाठी पाय रक्तबंबाळ होईपर्यंत मुंबईच्या दिशेने येतो, त्यावेळेला याच बळीराजानं निवडून दिलेल्या मतांच्या आधारावर या विधिमंडळात पोचणारा हा जो नेतेगण आहे किंवा हा जो पुढारी वर्ग आहे तो जर अशा स्वरूपात संवेदनहीन होऊन हिरवळीवर बसून संगीताचा आस्वाद घेत असेल तर त्याला काय म्हणायचं? सरकार किंवा जे कोणी राजकीय नेते यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांची संवेदन क्षमता किंवा त्यांची संवेदनता खरंच हरवली आहे का? हाच खरा प्रश्न आहे। कॅमेरामन असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर, टाईम महाराष्ट्र, विधानभवन, मुंबई।